सुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं शंखपालं धृतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानाम च महात्मनं सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषता तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् इति श्री नवनागस्तोत्रं संपूर्णम्। नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा मात्र चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आता नागपंचमीची पूजा माझी संपन्न झालेली आहे। अगदी साध्या पद्धतीने घरात नागपंचमीची पूजा कशी करावी, त्यासाठी काय काय साहित्य लागते यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तुम्ही तो पाहिलेला असणारच। त्याच पद्धतीने मी आज ही पूजा केलेली आहे। आमच्या भंडारी समाजामध्ये पारंपरिक पद्धतीने नागपंचमीचा नैवेद्य केला जातो। त्यामध्ये काय काय पदार्थ केले जातात, तसेच विशेष कोणकोणते पदार्थ केले जातात, ते सर्व मी तुम्हाला आता दाखवणार आहे। चला तर मग आता किचनमध्ये जाऊया। www.youtube.com/arpanamhatre प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन ऑफ ऑल माय न्यू व्हिडिओ। सणासुदीच्या दिवशी नैवेद्य करायचा, पूजा करायची, सर्व तयारी करायची म्हणजे खूप धावपळ असते। अशा वेळेला आदल्या दिवशी आपण जर पूर्वतयारी करून ठेवली तर आपला झटपट असा नैवेद्य तयार होतो। मी सुद्धा बरीचशी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे, ती तुम्हाला मी दाखवेलच। पण आमच्याकडे जे जे पदार्थ केले जातात त्यातले बरेचसे पदार्थही मी तुम्हाला दाखवलेले आहेत, ऑलरेडी माझ्या अर्पणा मात्रे चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, तर ते तुम्ही नक्की पहा। आता मी तुम्हाला दाखवतेच ते कोणकोणते पदार्थ आहेत। त्याचप्रमाणे आमच्याकडे एक पंचभेळी भाजी केली जाते, ज्याच्यामध्ये 5 प्रकारची कडधान्य भिजवून त्याची भाजी केली जाते। ती तुम्हाला मी दाखवलेली नाही आहे, त्यामुळे आज मी तुम्हाला पटकन ती दाखवणार आहे करता करता। चला तर मग आता नैवेद्याला सुरुवात करूया। थोडीशी मी नैवेद्याला आधीच सुरुवात केलेली आहे। माझं वरण भात झालेलं आहे, तसेच मी इथे कुकरमध्ये डाळ शिजत घातलेली आहे लाडवासाठी, लाडवाचं सारण तयार करण्यासाठी। त्याचबरोबर इथे कुकरमध्ये आता मी पंचभेळी भाजी करणार आहे। पंचभेळी भाजीसाठी मी ही 5 प्रकारची कडधान्य भिजवून घेतलेली आहेत। कोणतेही 5 प्रकारची कडधान्य तुम्ही ह्या भाजीसाठी घेऊ शकता। मी इथे कुकर तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर मी त्याच्यात राई जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। राई जिरं चांगलं तडतडलेलं आहे। आता मी त्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता घालत आहे। आता कांदा चांगला मऊ होईपर्यंत मी परतून घेणार आहे। कांदा छानपैकी परतून झालेला आहे आणि मऊ झालेला आहे। आता आपण मसाले घालूया। पहिले मी 1/2 चमचा हळद घालते, नंतर 1 ते 1.5 चमचा मी आमचा भंडारी स्पेशल मसाला घालते, त्यानंतर मी 1 चमचा मिरची पूड घातलेली आहे, 1/2 चमचा हिंग घातलेला आहे। पुन्हा हे मसाले चांगले परतून घेते। मसाले छानपैकी परतलेले आहेत। आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, साधारण 1/2 पेला मी पाणी घातलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चांगलं मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये भिजवलेली कडधान्य घालणार आहोत। कडधान्य घातल्यानंतर पुन्हा छानपैकी मिक्स करून घेऊया। कडधान्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी ओला नारळ घालते, साधारण 1/2 वाटी एवढा ओला नारळ मी घातलेला आहे, आणि पुन्हा मिक्स करून घेते। आता मी झाकण ठेवून छान एक उकळी येऊन देणार आहे। छानपैकी भाजीला उकळी आलेली आहे। आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालणार आहे। पुन्हा छान मिक्स करून घेते। सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर व्यवस्थित पाणी आहे याची खात्री करून आता आपण झाकण लावून घेऊया आणि छान 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया। आता कुकरची वाफ उडलेली आहे आणि आपली पंचभेळी भाजी तयार झालेली आहे। आता आपण उघडून बघूया। हे पहा, आपली पंचभेळी भाजी अगदी छान तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप टेम्पटिंग दिसत आहे ना। गोकुळाष्टमीला आणि नागपंचमीला आमच्याकडे ही भाजी केली जाते। तुम्ही नक्की ही ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट्स करून कळवा। आता वरण भात भाजी झालेली आहे, कोशिंबीर माझी तयार आहे, त्याचबरोबर मी आमटीसाठी आळू कापून ठेवलेला आहे,
त्याचबरोबर आळूवड्या मी आदल्या दिवशीच करून ठेवलेल्या आहेत. नागपंचमीच्या दिवशी आळूवडी तळत नाहीत तर ती शिऱ्यातली किंवा नारळाच्या दुधातली आळूवडी करतात आणि तीच मी आता करणार आहे. त्याचबरोबर मी मोदकासाठी चण्याची डाळ उकडून ठेवलेली आहे, नारळ पिसून ठेवलेला आहे. अशी सर्व पूर्वतयारी आधीच केली की वेळेवर धावपळ होत नाही. शिऱ्यातली आळूवडी करण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यात थोडीशी मोहरी म्हणजे राई जिरं घालते, हिंग घालते, थोडीशी हळद घालते. त्यानंतर चांगली फोडणी परतून घेऊन त्यावरती आळूवड्या सोडते आणि वरून नारळाचं दूध घालणार आहे. नारळाच्या दुधात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. छान नारळाचं दूध घट्ट होईपर्यंत आता मी हे शिजवून घेणार आहे की आपली शिऱ्यातली आळूवडी तयार. एका ठिकाणी मी शिऱ्यातली आळूवडी शिजत ठेवलेली आहे आणि मी मोदकाचं सारण माझं तयार झालेलं आहे आणि पीठसुद्धा मळून झालेलं आहे. आता मी मोदक तयार करणार आहे. मोदक, शिऱ्यातली आळूवडी, आमटी ह्या सर्व रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर त्या अर्पणा मात्री चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेल्या आहेत. तुम्ही नक्की पाहून घ्या, त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तसेच अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. माझा आता सर्व स्वयंपाक झालेला आहे. आता मोदक झाले की माझा नैवेद्य तयार होणार आहे. बरेचसे नैवेद्याचे पदार्थ केलेले आहेत त्यामुळे ओट्यावर फारच गर्दी दिसत आहे. सर्व नैवेद्य झाल्यानंतर हळूहळू मी तो आवरणार आहे. आता पहिले मोदक करून घेते. आता माझे नैवेद्याचे मोदक तयार झालेले आहेत. 15 ते 20 मिनिटं मी मस्तपैकी स्टीमरमध्ये हे स्टीम करून घेणार आहे आणि लगेच नैवेद्य काढून देवाला नैवेद्य दाखवणार आहे. झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि बघा आपली छानपैकी मोदक तयार झालेले आहेत. आता थोडेसे थंड झाले की आपण नैवेद्य काढून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने आमचा पारंपरिक भंडारी पद्धतीचा नैवेद्य तयार झालेला आहे. वरण, भात, भाजी, 5 भेळीची भाजी हं, आणि आमटी, आळूची आमटी, तसेच आळूवडी शिऱ्यातली आणि काकडीचं कोशिंबीर आणि उकडीचे मोदक असा आमचा पूर्ण नैवेद्य होतो. आता मी हा नैवेद्य देवाला दाखवते. प्राणाय स्व, अपानाय स्व, व्यानाय स्व, उदानाय स्व, समानाय स्वाहा, नैवेद्यं समर्पयामि. तर आजची नागपंचमीची पूजा माझी नैवेद्य दाखवल्यानंतर संपन्न झालेली आहे. आजचा हा नागपंचमीचा व्लॉग आणि आमचा हा पारंपरिक नैवेद्य तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट्स करून कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. तसेच तुम्ही अर्पणा मात्री चॅनल पाहताय परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.